हाय टू फॅमिली, जय महाराष्ट्र। आज संडे स्पेशल बघा, आमच्या वस्तीवर बोकडाचं मटण कापलेलं, पाव किलो घेतले आपलं, 225 रुपये पाव किलोला। चला तर आता करते मी मटण, दाखवते तुम्हाला। या हे बघा, गावरान बोकडाचं मटण गावाकडचं, पाव किलो घेतले। ही लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर बारीक करून घेतले। हे बघा, मटण मसाला, हळद, मीठ आणि कांदा चिरून घेतला, एक आणि कोथिंबीर घेतली। आपल्याला हळदी मिठाचा अगोदर करायचं आहे आणि संध्याकाळी मग तिखटाचं थोडंसं करायचं। आता हळदी की मिठाचं कसं मावलीन, मला पण दाताने खायला येत नाही ना, मग रस्सा आणि भात खाईल थोडासा। चला तर आता आपण करायला सुरुवात करू। गॅस पेटवला आहे बघा, तेल ओतून घेतले, तेल तापून देते। मावशी खिमटी केलेली बघा, मूग डाळी बारीक केलेलं, तांदूळ, तेल ओतलंय मी। लसूण टाकते थोडासा, बारीक केलेला आपण कांदा भाजीत आल्यावर टाकणार, करत लसणाचा चांगला तडका द्यायचा, म्हणजे वास छान येतो। कांदा टाकते आता, कांदा चांगला आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। भाजून घेऊ कांदा आता चांगला, कोथिंबीर टाकू त्यातच भाजायला, म्हणजे छान वास येतो। आपल्याला हळदी मिठाचं नुसतं आता करायचंय, संध्याकाळी थोडासा एक ते पुरता तिखट रस्सा बनवणार आहे। भाजून घ्यायचा चांगला आपल्याला कांदा, कांदा चांगला भाजला आहे आपला। आता यापून आलं, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं केलेलं बारीक ते टाकणार आहे। आता ही हळदी मीठ आणि गरम मसाला पण तेलातच टाकणार आहे। मटण पण टाकून घेते आता मी। मटण टाकले आता मिक्स करून घेते मी, सगळा मसाला लागतो त्याला। कोथिंबीर पण अजून टाकणार आहे वरून मी थोडस, वर ताट ठेवून आता त्याच्यात आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे। आता वतायचं गरम पाणी करून थोडस, म्हणजे मटण शिजतंय आपलं। गावाकडच्या मटणाला नाही वेळ लागत, मुंबईचं मटण लवकर शिजतच नाही बोकडात, त्यामुळे घी वाटत नाही। गावाकडचं शिस्त बघा लगेच, जास्त पाणी पण लागत नाही। पण आता पाणी तापल्यावर आपण ओतून घेऊ त्याच्यात, पाणी गरम झालंय आपलं, जरा हलवून आता त्यात पाणी होतं आपण। चला आता ही गरम पाणी ओतून घेते मी, आता शिजून द्यायचे आपल्याला चांगलं।